राहुल आणि शीतल बारावीत शिकत होते राहुल एक श्रीमंत घरातला मुलगा होता आणि शीतल एक साधारण कुटुंबातली मुलगी होती शीतल राहुलवर प्रेम करत होती राहुल तुला माहिती आहे मी पैशावाली मुलगी नाहीये तुझे आई वडील आपल्या दोघांच्या लग्नासाठी तयार होतील ना शीतल मी तुझ्या बरोबर इथे थोडा वेळ काढून बोलायला येतो आणि तू पुन्हा लग्नाच्याच गप्पा मारते मी तुला सांगितलं ना आपण आता फक्त एन्जॉय करूयात मग आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊयात मग नंतर पुढे जाऊन आपण लग्नाचा विचार करूयात तू आता हा क्षण तर एन्जॉय कर माय मग लग्नाचा विचार आपण नंतर करूयात आता ते सगळं सोड आणि लवकर माझ्या एक किस कर राहुल तू मुलगा आहेस आणि मी मुलगी आहे मला घरी पण सांगावा लागेल बाबा म्हणत होते बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल मी जर इथे असा वेळ घालवत बसले तर मग अभ्यास कधी करणार अगं का टेन्शन घेतेस एवढं थोडा वेळ बसूयात ना मग जाऊयात असेच राहुल आणि शीतल एकमेकांबरोबर वेळ घालवायचे शीतलच्या शेजारी राहणारा अमर सुद्धा होता तो शीतलला खूप वेळा समजावायचा की राहुल बरोबर जास्त मैत्री वाढवू नकोस पण शीतल त्याचं ऐकत नव्हती शीतल तुला माहित नाहीये राहुल चांगला मुलगा नाहीये तो केवळ तुझा फायदा घेतोय त्याचं तुझ्यावर प्रेमभीम काही नाहीये तू माझं म्हणणं नीट समजून घे राहुलची मैत्री सोडून दे हे बघ अमर तू माझा चांगला मित्र आहेस पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करायचंस मला माहिती आहे की राहुलचा माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो माझी साथ कधीच सोडणार नाही आणि मला त्याने तसं सांगितलं पण आहे आम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्नही करणार आहोत आता यापुढे तू माझ्याशी या विषयावर काहीच बोलायचं नाहीस नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही मी तुला माझा एक चांगला मित्र मानते मग तुला माझ्या आनंदातही सामील व्हायला हवं ना बरं चल मी निघते राहुल कॅन्टीनमध्ये माझी वाट बघत असेल शीतल आणि राहुलची मैत्री दिवसेंदिवस अजूनच वाढत होती त्यांची परीक्षा जवळ आली होती पण त्या दोघांचंही अभ्यासात जराही लक्ष नव्हतं राहुल तिला रोज कुठे ना कुठेतरी फिरायला घेऊन जायचा आणि त्यामुळे शीतलच्या अभ्यासावरती त्याचा खूप परिणाम होत होता एक दिवस शीतल तू क्लासमधली एकदम टॉपर मुलगी आहेस आणि यावेळी तुझे मार्क इतके कमी का आलेत आजकाल तुझं लक्ष दिसत नाही आहे मला क्लासमध्ये आता तुझी फायनल एक्झाम येते शीतल तुला त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला हवंय सॉरी मॅम मी यापुढे असं काही करणार नाही मी अगदी मनापासून अभ्यास करेन शीतलने त्या दिवशी आपल्या टीचरला हे सांगून वेळ मारून नेली पण त्याच दिवशी संध्याकाळी राहुल पुन्हा तिला फिरायला घेऊन गेला काय शीतल मी तुझ्यासाठी एवढा छान प्लॅन केलाय आणि तू उगाच नाही म्हणतीय माझं मला काही एक ऐकायचं नाहीये आज तर तुला माझ्या बरोबर यावंच लागेल नाही तर मी तुझ्याशी बोलणारच नाही मग एक काम करतो मी प्रिन्सीला घेऊन जातो प्रिन्सी खूप दिवसांपासून माझ्या मागे लागली कुठेतरी फिरायला जाऊयात म्हणून एक सेकंड कोणी प्रिन्सी तुझ्याबरोबर तुझ्या बरोबर येणार नाहीये तुझ्या बाईकवर बसायचा हक्क फक्त माझा आहे आणि इतर कोणाचाही नाही थांब जरा मी माझी बॅग घेऊन येते अगं शीतल एक्स्ट्रा चालली आहेस अमर प्लीज आज सांभाळून घे ना तू तर माझा खूप जवळचा मित्र आहेस ना प्लीज मॅमला तू माझ्यासाठी काहीतरी कारण सांग मी राहुल बरोबर बाहेर चाललीये मी जर गेले नाही ना तर तो उगच नाराज होईल ओह अच्छा ठीक आहे जा मी सांभाळून घेईन पण वेळेत घरी जा शीतल राहुल बरोबर फिरायला जाते राहुल शीतलला एका हॉटेलवर घेऊन जातो राहुलवर विश्वास ठेवून ती स्वतःला राहुलच्या हवाली करते आणि भावनेच्या भरात ते जवळ येतात पण त्या दिवसानंतर राहुलचा स्वभाव बदलला जातो शीतल जेव्हाही त्याच्याशी बोलायला यायची राहुल तिच्यापासून दूर जायचा काही दिवसानंतर शीतलला कळतं की ती प्रेग्नेंट राहिलीये आणि ती आई होणार आहे राहुल मला खूप टेन्शन आलंय मी केव्हापासून तुला भेटायचा विचार करतेय पण तू आहेस की मला भेटतच आहेस राहुल मी प्रेग्नेंट आहे मी आई होणार आहे मला खूप भीती वाटतेय मला असं वाटतं की आपण आपल्या घरच्यांना हे सगळं सांगायला हवं म्हणजे ते आपलं लग्न करून देतील काय बोलतीयस तू हे शीतल मी पण तर एक मुलगाच आहे मी या मुलाचं ओझं कसं काय घेऊ शकतो माझं ऐक आणि हे मूल काढून टाक अगं ते तर मजे मजेत आपल्याकडून होऊन गेलं काय करणार या मुलाला ठेवून माझ्या चल आपण आता करायला जाऊयात राहुलचं बोलणं ऐकून शीतल त्याला जोरात थप्पड मारते तुला लाज वाटली पाहिजे राहुल मला वाटलं होतं आपल्या या प्रेमाच्या निशाणीला तू सगळ्या जगासमोर स्वीकारशील पण नाही तू तर अगदीच नीच आहेस अगे चल चल तुझ्यासारख्या तर अशा कितीतरी माझ्या मागे पुढे फिरतात तू स्वतःच माझ्या मागे आली होती मी आलो नव्हतो तुझ्याकडे तुला केवळ माझा पैसा हवा होता म्हणून तर तू माझ्या मागे पुढे फिरत होतीस ना मला काय माहित तू फेविकॉल सारखी माझ्या मागे चिटकूनच राहशील ते एक गोष्ट कान उघडी ठेवून ऐक माझा तुझ्याशी काही एक संबंध नाहीये आणि हा उगाच तोंड उघडलंच ना तर सगळ्यांसमोर बदनाम करून ठेवीन काय सांगशील मग लोकांना राहुल शीतलच्या तोंडावर अत्यंत वाईट पद्धतीने तिचा अपमान करून जातो <laughs> शीतल खूप रडते त्या दोघांचं हे बोलणं अमर ऐकतो आणि तो, तो शीतलकडे जातो अमर तू बरोबर बोलत होतास राहुल चांगला मुलगा नाहीये त्याने मला <laughs> बाज झालं शीतल मी सगळं काही ऐकलंय तू म्हणत असशील तर मी जाऊन त्याला धडा शिकवतो मला तुझ्या इज्जतीची काळजी आहे मला माहिती आहे राहुल किती खालच्या थराला जाऊ शकतो तू घाबरू नकोस शीतल मी या मुलाला माझं नाव मी तुझ्याशी लग्न करीन आपण उद्या शाळेत लग्न करूयात पण अवर तुला तर सगळंच माहिती आहे तरीही तू माझ्याशी <laughs> शीतल मी नेहमीच तुझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आणि मी या बाळाला काहीही होऊ देणार नाही दुसऱ्या दिवशी अमर आणि शीतल आपल्या काही मित्रांच्या समवेत एका क्लासमध्ये एकमेकांना हार घालतात आणि अमर शीतलशी लग्न करतो शीतलच्या डोळ्यात अश्रू होते ती अमरच्या मिठीत जाऊन खूप रडते मला माफ कर अमर माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये तू आज जे काही माझ्यासाठी केलंय ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं यासाठी खूप मोठं मन लागतं जे केवळ तुझ्याकडे आहे थँक्यू सो मच रडू नको शीतल आता यापुढे जे तुझं दुःख आहे तेच माझं दुःख असेल तुझ्या आयुष्यातली सगळी दुःख तू मला दे मी तुला सगळी सुख देईन अमर आणि शीतल बोलतच होते तेवढ्याच त्यांच्या क्लासमधले टीचर तिथे येते आणि ती रागा रागाने शीतल आणि अमरला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते तिथे शीतलच्या वडिलांनाही बोलावण्यात येतं शीतलला आपल्या वडिलांबरोबर घरी पाठवण्यात येतं तिथेच शीतलच्या वडिलांनी अमरला बोलावलं आणि त्याला जोरदार थप्पड मारली बघितलंच कल्याणी तुझी मुलगी हे गुण उधळते शाळेत या मुलाबरोबर तिने के लग्न केले मी तुला जिवंत सोडणार नाही अहो ऐका तुम्ही मारू नका आता हा तुमच्या मुलीचा नवरा आहे बाबा अमरला मारू नका अमरची यात काहीच चूक नाहीये मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते प्लीज बाबा अमरला मारू नका शीतल आपल्या आई वडिलांना सगळं खरं खरं सांगते ही सगळी चूक केवळ तिचीच होती या उलट अमरने तिची साथ देऊन तिच्या इज्जतीचं रक्षण करण्याचाच प्रयत्न केला आहे तिच्या होणाऱ्या बाळाला त्याने स्वतःचं नाव दिलं शीतलचे वडील अमरला जवळ घेतात अमर बाळा मी तुझे कसे उपकार मानू तर राहुलला तर मी जिवंत सोडणार नाही तेव्हाच राहुलचे वडीलही त्याला घेऊन तिथे येतात शीतल मी आई वडिलांना सगळं खरं खरं सांगितलंय मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुझा आणि आपल्या बाळाचा स्वीकार करतो शीतल मला माफ कर तू यायला खूप उशीर केलास राहुल आता मी अमरची बायको आहे आणि हे मूलही अमर आणि माझं आहे तू इथून जाऊ शकतोस सदा पोरी मला माहिती आहे की राहुलने तुला नाकारून खूप मोठी चूक केली आहे आनंदी मुली मग राहुल आपली मान खाली घालतो आणि वडिलांबरोबर शीतलची खूप छान काळजी घ्यायचा आणि काळाबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात दोघही एकमेकांची साथ मिळाल्यामुळे खूप खुश होते दोघं एकत्र स्वतःचं शिक्षणही पूर्ण करतात शीतल आपल्या मुलाचाही सांभाळ करायची काही वर्षांनी अमरला खूप छान नोकरी लागते आणि तो आपल्या बायको मुलाची जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळत होता शीतल पण आपल्या या छोट्याशा दुनियेमध्ये आपला नवरा आणि मुलाबरोबर खूपच खुश होती पारू दहा वर्षांची निरागस मुलगी होती तिच्या डोक्यावर केस उगवत नव्हते त्यामुळे ती टकली होती आजूबाजूचे लोक नातेवाईक आणि शाळेतले सगळे विद्यार्थी पारूला टकली म्हणून चिडवायचे त्यामुळे पारू बिचारी खूप दुःखी व्हायची हे बघ पूजा माझ्या आईने काल माझ्यासाठी नवीन हेअर क्लिप्स आणल्या अरे वा शीतल या हेअर क्लिप तर खूप छान आहे माझ्यासाठी पण अशा हेअर पिन्स आणशील का हो हो का नाही अगं अग हळू बघ खाली पाडल्यास ना ए टकले इकडे हो ये हो येते या हेअर क्लिप हवे असतील तर तुझ्यासाठी पण एक सेट मागू नाही मला ना <laughs> तू पण आहे शीतल ही टकली तिच्या केसांना हेअर क्लिप कशी लावेल ही तर टकली आहे टकली अरे मी तर विसरूनच गेले होते की ही तर टकलीच आहे <laughs> तेव्हाच तिथे क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभी राहतात गुड मॉर्निंग मुलांनो आज तुमच्यासाठी एक खास न्यूज आहे माझ्याकडे आपल्या स्कूल मध्ये एक खूप मोठ्या लेवलचं फॅशन शो होणार आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण आता तयारीला लागा फॅशन शो मीच सगळ्यांपेक्षा जास्त सुंदर सुंदर दिसणार आहे यार शीतल तू तर तर खूपच आहेस आम्ही पण दिसू शकतो ना तू फक्त तुझाच विचार का करतेस मला नाही आवडलं तुझं हे वागणं <laughs> मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही पण सगळे जणी सुंदर दिसा पण मी एका श्रीमंत फॅमिली मधून आलीये ना त्यामुळे माझे मम्मी डॅडी तर माझ्यासाठी महागडा ड्रेस नक्कीच घेऊ शकतील तुझे मम्मी पप्पा तर जॉब करतात ना मग ते तुझ्यासाठी एवढा महागडा ड्रेस नाही घेऊ शकणार आणि माझे केस पण बघ किती लांब आणि सुंदर आहे मी तर पार्लर मध्ये जाऊन कुठलीही छान हेअरस्टाईल करून येऊ शकते आणि तुमच्या सगळ्यांचे केस तर खूप छोटे छोटे आहेत आणि ती पारू तर पूर्ण टकलीच आहे शीतलचं बोलणं ऐकून पूजाला खूप राग येतो पण त्या वेळेला ती तिला काहीच बोलत नाही पारू बिचारी रडत रडत घरी जाते काय माहित अशा कुठल्या शाळेमध्ये तुम्ही माझ्या पोरीचं ऍडमिशन केलं सगळी मुलं हिची मस्करी करतात किती सहन करेल बिचारी मोठ्या मुश्किलीने ही शाळा मिळाली आणि आपल्या बजेट मधली पण आणि मुलांचं काय त्यांना तर सवय असते एकमेकांची मस्करी करायची पारुल बाळा कधी कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको जर आपण असंच सगळ्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायला लागलो तर आयुष्य जगणं खूप मुश्किल होऊन जाईल बाळा दुसरे दिवशी पारुल शाळेत जायला निघाली पण रोज ती ज्या रस्त्याने जायची त्या रस्त्याने न जाता आज ती दुसऱ्या रस्त्याने शाळेत जाऊ लागली पण ती मनातल्या मनातच विचार करत होती आज मला माहित नाही पण शाळेतच जावं असं वाटत नाहीये माझ्याच बरोबर असं का झालं माझ्या डोक्यावर केस का नाहीये माझ्या डोक्यावर जर केस असते तर मी किती सुंदर दिसले असते मग मला कोणी चिडवलं पण नसतं तेव्हाच बाजूला कोणाच्या आवाज येतो वाचवा वाचवा मला कोणीतरी वाचवा मी या खड्ड्यात पडलीये माझी मदत करा अरे तुम्ही कोण आहात थांबा मी तुमची मदत करते यांना वाचवण्यासाठी तर मला एक रस्सी लागेल आता काय करू तिथे एक दोरी पडलेली दिसतीये कस तरी करून पारुल त्या व्यक्तीला रश्शीच्या मदतीने त्या खड्ड्यातून बाहेर काढते तुझे खूप खूप ग चिमुकले तू मला या खड्ड्यातून बाहेर काढून माझा जीव वाचवलायस काही हरकत नाही तुम्ही अडचणीत होतात ना आणि माझी आई सांगते अडचणीत असलेल्या प्रत्येक माणसाची मदत केली पाहिजे पण तुम्ही या खड्ड्यात कशा काय पडल्यात माझं नाव सोफिया आहे मी एक जादूगरीण आहे मी काल रात्री जेव्हा माझ्या घरी परत जात होते तेव्हा अंधारात मला हा खड्डा दिसलाच नाही आणि मी या खड्ड्यात पडले जर तुम्ही जादू करीन आहात तर मग या खड्ड्यातून बाहेर नाही कारण माझी जादू फक्त दुसऱ्यांवर काम करते मी माझ्या स्वतःवर माझ्या जादूचा उपयोग नाही करू शकत तू माझी मदत केली सांग मी तुझ्यासाठी काय करू शकते तुला जर माझ्याकडून काही हवं असेल तर मी माझ्या जादूने तुला ते देऊ शकते काय तुम्ही जादूने काहीही देऊ शकता हो हो बिलकुल तू मला जे काही मागशील आणि जे माझ्या आवाक्यात असेल ते मी नक्कीच देईन मग तुम्ही माझ्या डोक्यावर केस उगवू शकता सगळेजण मला टकली म्हणून खूप चिडवतात माझ्या शाळेमध्ये आता फॅशन शो होणार आहे बस एवढंच आत्ता देते जादूगरणी छडी घुमाए सिर पर लंबे बाल आ जाए आणि बघता बघता पारुलच्या डोक्यावर लांब आणि सुंदर केस येतात आता ती टकली नव्हती पारुल तुझ्या डोक्यावर खरेखुरे केस आहेत ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना कळेल आता फक्त तू सगळ्यांना एवढं सांग की तू एक वीक खरेदी केलाय आता तू शाळेत जा आणि कधीही तुला माझी गरज असेल तेव्हा तू मला फक्त तीन वेळा हाक मार मी लगेच तुझ्या समोर येईन थँक यू जादूगरन आंटी तुम्ही खूप चांगल्या आहात पारुलच्या चा डोक्यावर केस येतात आणि ती खूप खुश होते त्यानंतर ती शाळेत जाते आणि सगळ्यांना ती हेच सांगते की तिने केसांचा वीक खरेदी केलाय मग सगळी मुलं हसायला लागतात वीग लावून काय होणार आहे तरीही तू टकलीच राहणार आहेस ना पारुल शीतलचं बोलणं मनावर घेत नाही पारुल घरी गेल्यानंतर आपल्या आई घडलेला सगळा प्रकार सांगते काही दिवसांनी फॅशन शो झाला आणि ती खूप छान तयार होऊन फॅशन शो साठी शाळेमध्ये जाते शीतलने पण महागडा ड्रेस आणि पार्लर मधून हेअरस्टाईल केलेली होती मनात शीतलबद्दल मनात शीतल बद्दल तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता शीतल तुला खूप अभिमान आहे ना तुझ्या केसांचा आज मी तिच्या केसांमध्ये हा गम लावून तिचे सगळे केस खराब करून टाकणार आहे म्हणजे ती फॅशन शो मध्ये भागच घेऊ शकणार नाही शीतल तुझे केस तर खूपच छान दिसतायत पण केसांमध्ये ज्या क्लिप्स लावल्यात ना त्या नीट नाही बसल्या कधीही पडू शकतील हो का मग जरा नीट लावून देशील का मला पूजा जाणून बुजून आपल्या हातात असलेली गमची बॉटल शीतलच्या केसांमध्ये सांडवते सॉरी शीतल माझ्या हातात गमची बॉटल होती आणि ती सगळी तुझ्या केसांमध्ये सांडली माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये पण सॉरी मी हे जाणून बुजून नाही केलं पूजा अगं थोड्या वेळातच फॅशन शो सुरू होणार आहे तू माझे सगळे केसच खराब करून टाकले बघ माझे केस सगळे चिकटले गेले बघ मी किती घाण दिसती आता आता मी काय करू <laughs> शीतल रडू लागते सगळी मुलं फॅशन शो साठी हॉल मध्ये जातात शीतल क्लास मध्ये एकटीच बसली होती तेव्हाच पारुल तिथे येते तिला सगळं काही कळत तू काळजी नको करूस मी आता जादूगर आणि बोलवते आणि त्या तुझे केस लगेच नीट करून देतील पारुल जादूगर आणि आंटीला आवाज देते आणि ती तिथे येते पारुल शीतलने तर नेहमीच तुझी थट्टा केलीये मग तरीही तू तिची मदत करतेयस पण यासाठी एक अट आहे जर मी शीतलचे केस नीट केले तर तुला पुन्हा टकली व्हावं लागेल काही हरकत नाही तुम्ही तुम्ही मला पुन्हा टकली करा पण माझ्या मैत्रिणीचे केस नीट करून द्या शीतल सगळं बोलणं ऐकत होती याचा अर्थ पारुलचे बाल खरे आहेत तिने वीग नाही लावलाय ना मी पारुलची किती मस्करी केलीये तिला किती चिडवलंय पण तरीही ती माझ्यासाठी पुन्हा टकली व्हायला तयार झालीये मी किती वाईट वागलीये पारुल तू खूप चांगली आहेस जादूकरण आंटी तुम्ही असं अजिबात काही करू नका तुम्ही पारुल ला पुन्हा टकली करू नका मी फॅशन शो मध्ये घेणार माझे केस असेच राहू देत काळजी करू नकोस शीतल मी तर पारुलची परीक्षा घेत होते मी असं काहीच करणार नाही मला तुला धडा शिकवायचा होता कधीही कोणाचीही ईर्षा करू नकोस ईर्षा करणं वाईट सवय आहे पारुल तू खरंच खूप गुणी मुलगी आहेस तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर खूप छान संस्कार केलेत म्हणून मी तुझ्या सांगण्यावरून शीतलचे केस नीट करते जादूगरीण शीतलचे केस नीट करतात मला माफ कर पारुल मी नेहमी तुझी केली माझी पूजाच माझ्याशी वाईट वागली मी सगळ्यांना सांगीन की तू खूप चांगली आहेस पारुल मी आता निघते आता मी काही दिवसांसाठी इथून खूप लांब चाललीये त्यामुळे आता आपण भेटू शकणार नाही मी जेव्हा परत येईन तेव्हा मी तुला नक्की भेटेन पारुल आणि शीतल दोघीजणी भाग घेतात शीतल सगळ्यांना पारुल बद्दल सांगते शीतलने आता पूजाबरोबर बोलणं बंद केलं होतं कारण पूजाने जाणून बुजून खूप मोठी चूक केली होती त्या दिवसापासून शीतल आणि पारुल बेस्ट फ्रेंड्स होतात पारुल नेहमी दुसऱ्यांची मदत करायची आणि जे दुसऱ्यांची मदत करतात त्यांचं नेहमीच चांगलं होतं बेस्ट बॉडीज <laughs> 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 हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत राहा बेस्ट बडी <laughs>